मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सिकेगोट फार्मा युट्यूब चॅनल बंदिस्त शेळी पालनविषयी अधिक व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि सर्वात आधी व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओची शेजारी घंटिओ क्लिक करा आपण एक सिरीज घेऊन येत आहे ती सिरीज म्हणजे शेळीपालन व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी काय करायला पाहिजे कोणते मुद्दे महत्वाचे आहेत कोणतं नियोजन कसं नियोजन करायला पाहिजे काय चुकत आहे आपलं आणि कसं आपण ते चुक दुरुस्त करून शेळीपालन व्यवसाय फायद्यात आणायला पाहिजे एक सिरीज घेऊन आलोय याच्या आधी मी तीन भाग बनवलेले आहेत आता ही चौथा भाग आहे आपला या चौथ्या भागात आपण बघणार आहे की शेळ्या आजारी पडू नये म्हणून काय करायला पाहिजे जे नवीन शेळी पालक आहेत किंवा शेळी पालक करू इच्छित आहेत त्यांना एक प्रश्न पडतो सुरुवातीला किंवा ते प्रश्न विचारतात की शेळ्या आजारी पडू नये म्हणून काय करायला पाहिजे आणि किंवा शेळ्या आजारी पडू नये म्हणून त्याच्या आधी काय प्रतिबंध रोग प्रतिबंध काय उपाय योजना करायला पाहिजे आणि ते आपले शेळीपालन हे निरोगी आणि चांगल्या शाळा उत्कृष्ट शाळ्या चांगल्या शाळे राहायला पाहिजे कसं नियोजन करायला पाहिजे ती माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर व्हिडिओची आपण सुरुवात करू की शेळ्या आजारी पडू नये म्हणून त्याच्या आधी सगळ्यात महत्वाचं आहे बघा पहिली म्हणजे जंतनाशक आणि दुसरं म्हणजे लसीकरण तुमचं जंतनाशक प्रॉपर पद्धतीनं आणि लसीकरण तर परफेक्ट व्यवस्थित दिलं सगळ्या म्हणजे जे लसी आहेत ते ठरलेलं वर्षातून एक शेड्यूल केलेलं आहे पावसाळ्याच्या आधी वगैरे कोणत्या लसी आहेत किंवा किती महिन्याचं त्याचं कालावधी आहे ती तेवढ्या महिन्यापर्यंत टिकते ते, टिक ते प्रॉपर पद्धतीने जर तुम्ही लसीकरण केलं तर बऱ्यापैकी आजार आहेत ते तुमचे कंट्रोल होतात त्यामध्ये मग ते तुम्ही लसी केल्या लसी केल्यानंतर बऱ्यापैकी माझ्या अंदाजानुसार नव्याण्णव टक्के तरी ते पीपीआर एफ एम डी हे ह्या रोगाचा प्रॉब्लेम होत नाही मग तुम्ही लसीकरण केल्यानंतर कोणते आजार होतात जसे की वातावरण चेंज झालं की होते। सर्दी होते मग सर्दी जर होण्यासाठी काय करायला पाहिजे बाहेरून तुम्ही पडदे वगैरे लावले आणि टेम्परेचर जर मेंटेन केलं तरी काय प्रॉब्लेम येत नाही सर्दी झाली तरी तुम्ही औषध देऊन ते सर्दी कंट्रोल करू शकतात त्याच्यानंतर ताप सर्दी ताप जुलाब हे अशा टाईपमधने किरकोळ होतात आणि किरकोळ हे कंट्रोल होऊ शकते ह्यात काय असं जास्त अवघड काही गोष्टी नाहीत तुम्ही मेडिसिन दिल्यानंतर ह्या आजार आहेत ते आजार कंट्रोल होऊ शकतात जंतनाशक विषय माहिती घेऊया पहिल्यांदा तर त्याच्यानंतर लसीकरण विषयी माहिती कारण जंतनाशकाने लसीकरण तर तुमच्याकडे झालं तर बऱ्यापैकी आजार हे होत नाहीत त्यामुळे जंतनाशकाने लसीकरण आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे जंतनाशक मध्ये बघा एक शेड्यूल केलेला आहे आता मी आधी पण जंतनाशक विषयी स्पेशल व्हिडिओ बनवला आहे की कोणतं गाभन सेप आहे वगैरे ते पूर्ण व्हिडिओ ते पण बघा त्याच्यानंतर ह्या व्हिडिओमध्ये पण पण शॉर्टमध्ये तुम्हाला माहिती सांगतो जंतनाशकचं एक शेड्यूल आहे पण कसं होतं आपल्याकडच्या शेळ्या जर एका टायमाला जर सगळ्या माजाव आल्या आणि एका टायमाला जर विल्या तर आपल्या ते, आप ते शेड्यूलचं वर्षाचं जे शेड्यूल आहे ह्या ह्या महिन्यात लिहिले लसीकरण करायचं त्याच्यानुसार मॅच होतं पण कसं होतं आपल्याकडच्या शेळ्या काही शाळ्या पावसाळ्याच्या आधी किंवा वेगवेगळ्या टायमाला शेळ्या वे माझा येतात वेगवेगळ्या टायमाला विचार मग त्याचं नियोजन कसं करायचं त्याच्याविषयी माहिती सांगतो आता एका शेळीचंच आपण एका शेळीच घेऊ आहे की ह्या शेळी ह्या महिन्यात शेळी राहते गाभण राहते ह्या महिन्यात कोणतं लसीकरण किंवा काय बघा मी तुम्हाला समजण्यासाठी एक शे हे केलेलं आहे एक म्हणजे ठराविक महिना घेतलेला आहेत म्हणजे जसं की एक जानेवारीला आपण शेळी क्रॉस केली ते समजण्यासाठी तुम्ही समजून घेऊ शकता की एक जानेवारीला आपण शेळी क्रॉस केली त्या आधी तुम्ही क्रॉस करायच्या आधी तुम्ही अल्बेंडाझोल अल्बोमार हे औषधानं जंतनाशक हे करून घ्यायचं सेफ नाही गाभण काळात हे औषध देऊ नका कारण तुमच्या शाळेंचा गर्भपात होऊ शकतो त्यामुळं गाभण नसताना तुम्ही अल्बोमार हे जंतनाशक करून घ्यायचं त्याचं टायमिंग बघा एक जानेवारीला आपण शेळी क्रॉस करणार आहे त्याच्या आधी बघा एक आठवडा भर वगैरे तुम्ही अल्बन कंटेंट असलेलं त्याच्यानुसार जंतनाशक करून घ्या त्याच्यानंतर आपण बघा दुसरं जंतनाशक कधी करणार आहे त्याच्यानंतर आपण जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एक मार्चला आपण गाभन सेफ असलेलं निलजान ह्या औषधानं जंतनाशक करून घ्यायचं एक जानेवारीच्या आधी केलेलं आठवडाभर त्याच्यानंतर दुसरं हे एक मार्चला केलं आणि त्याच्यानंतर बघा तिसरं हे जंतनाशक त्याच्यानंतर तीन महिने हे पिल्लांची वाढ वगैरे जबरदस्त होत असते कारण तिसरा महिना सुरू होताना तुम्ही जंतनाशक करणं महत्वाचं आहे कारण की शेळीला जे खुराक चारा देत आहे ते पिल्लाला पण लागू व्हायला पाहिजे कारण शेळीच्या पोटात जर जंत असतील आणि तुम्ही चारा खुराक जर देत असाल ते जंतच खातात बऱ्यापैकी त्या शेळीला लागू होत नाही त्यासाठी तुम्ही जंतनाशक जर करून घेतलं तर चांगल्या पद्धतीने पिलांची वाढ किंवा शेळीच व्यवस्थित राहतात त्यामुळे तिसऱ्या महिन्यात आपण सुरुवात झाली की तुम्ही जंतनाशक करून घ्यायचं त्याच्यानंतर बघा जे जंतनाशक हे वेल्यानंतरच करायचं तोपर्यंत जंतनाशक करायचं नाही आणि शेवटच्या महिन्यात वगैरे जंतनाशक केलं तर बऱ्यापैकी थोडासा ताण वगैरे शेळीवरती येऊ शकतो त्यामुळे तिसरा महिना शेळी क्रॉस करायच्या आधी एकदा जंतनाशक आणि त्याच्यानंतर तिसरा महिना लागल्यानंतर एक जंतनाशक करायचं आणि त्याच्यानंतर शेळी वेल्यानंतर वेल्यानंतर एक दोन दिवसात तुम्ही जंतनाशक करून घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्ही बघा फॅसमिन हे औषधान करू शकता हे शेड्यूल म्हणजे क्रॉस करायच्या आधी एकदा तिसऱ्या महिना सुरू झाल्यानंतर आणि शेळी वेल्यानंतर हे तुम्ही कंटिन्यू करून घ्यायचं हे हे शेड्यूल आहे ते नंतर शेळी दुसऱ्या वेळेस पण गाबून राहणार त्याच्या आधी पण हे शेड्यूलनुसार करू शकता पहिल्यांदा अल्बोमार नंतर निलजान नंतर फॅसमेन हे शेड्यूल हे तुम्ही कंटिन्यू असं ते ह्याच्यानुसार जंतनाशक करून घ्या कारण जंतनाशक करणं खूप महत्वाचं आहे शेळी पाल्यांमध्ये तुम्ही जे चारा खोराक जे देत आहे ते प्रॉपर पद्धतीने शेळीला लागू होण्यासाठी जंतनाशक करणं खूप गरजेचं आहे आता तुम्हाला समजलं असेल की जंतनाशक कसं करायचं वगैरे त्याच्यानंतर बघूय की आजार होऊ नये शिवाय आजार पडू नये म्हणून आपण लसीकरणामध्ये बघूय की लसीकरण कोणत्या कोणत्या करायला पाहिजे मी असं पण जास्त तुम्हाला कौ... लसीकरण बऱ्यापैकी आपल्याला समजत नाही की शेळी पालन आपण सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला समजत नाही की कोणत्या लसी कोणत्या महिन्यात द्यायला पाहिजे आणि हे लस ह्या महिन्यात द्यायलाच पाहिजे आपण असं गुरपटवून जातो माझं पण सुरुवातीला असंच होत होतं की समजतच नव्हतं कुठल्या महिन्यात प्रत्येका प्रत्येक लोक सांगतात की ह्या महिन्यात द्या त्या महिन्यात द्या आणि समजत नाही की कुणाच ऐकावं नेमकं पण मी तुम्हाला एक साध्या सोप्या भाषेत सांगणार आहे की ह्या महिन्यात आणि त्याचं एक ट्राय मध्ये म्हणजे कसं आहे की काही लसी तीनच लसी आहेत बघा तीनच लसी तुम्हाला सांगणार आहे जास्त कॉम्प्लिकेटेड सहा सात लसी पण द्यायला सांगणार नाही आज एक सिंपल पद्धतीने लसी आहेत ते तुम्ही देऊन घ्या लसीकरणाचा एक साध्या सोप्या भाषेत शेड्यूल केलेलं ते तुम्हाला सांगतो सर्वसाधारण बघा पहिल्यांदा आपण जानेवारीमध्ये एफ एम डी एच एस आणि बीक्यू हे ट्रायू मध्ये तीन लसी आहेत पहिल्यांदा डी आणि एच एस वगैरे असं द्यायची काय गरज नाही एफ एम डी एच एस बी क्यू हे ट्रायू मधल्या लसी आहेत तुम्ही जानेवारी मध्ये ही लस घेऊन देऊन घ्या आणि ह्या लसीचा कालावधी आहे सहा महिन्याचा आणि सहा म्हणजे वर्षातून ही लस दोन्ही वेळा द्यावं लागते हो सर्वसाधारण बघा तुम्ही जानेवारी मध्ये एफएमडी एमडी एच एस बी क्यू हे ट्रायू मधली लस देऊन घ्या त्याच्यानंतर नोव्हेंबरमध्ये दुसरी हीच लस डबल देऊन घ्या कारण ही सहा महिन्यापर्यंतच एफ एम डी लस टिकते त्याच्यानंतर नोव्हेंबरच्या आसपास एफ एम डी एच एस क्यू हे ट्रायव मधली लस देऊन घ्या म्हणजे वर्षातून दोन वेळा एफ एम डी एफ एम डी एच एस बी क्यू हे वर्षातून दोन वेळा लस घेऊन द्यायची कारण सहा महिन्याचा लसीचा कालावधी आहे सहा महिन्यानंतर ती त्या लसीची जे रोगाला प्रतिकार करण्याची शक्ती हे कमी झालेले असते त्यामुळे सहा महिन्यातून एकदा लसीकरण करून घ्या जानेवारी मध्ये आणि नोव्हेंबरमध्ये एफ एम डी एच एस क्यू हे ट्रायू मधली लस देऊन घ्या त्याच्यानंतर बघा तुम्ही मार्च महिन्यामध्ये पीपीआरची लस घेऊन देऊन घ्या पीपीआर हे तीन वर्षातून एकदा दिली तरी चालते तरी पण आपण हे प्रत्येक वर्षाला पीपीआरची लस द्यायची कारण आपल्याकडे कधी कधी नवीन प्राणी वगैरे शाळा आलेल्या असतात त्यामुळे वर्षातून एकदा पीपीआरची लस देऊन घ्या ही मार्च महिन्यामध्ये पीपीआरची लस घेऊन द्यायची तीन वर्षातून एकदा दिली तरी चालते तरी पण वर्षाला आपण देतोय आणि त्याच्यानंतर मे आणि जून मध्ये ई आणि टीटी टी इटी e e e आणि टी टी पावसाळ्याच्या आधी तुम्ही देऊन घ्यायची इ टी आणि टी टी च कॉम्बिनेशन इटी म्हणजे आंतरविचार आणि टी टी म्हणजे धनुर्वाद ही लस दोन्ही दु, हे एकामध्ये एक मिळतात तुम्हाला स्पेशल द्यायची काही गरज नाही तुम्ही ईटी आणि टी टी एकामध्ये देऊ शकता मे किंवा जून महिन्यात तुम्ही द्यायची आणि त्याच्यानंतर चौदा दिवसांनी ह्याचा बूस्टर द्यावा लागतो मग बघा तुम्हाला सांगितलंय की तीनच लसी आहेत आपण बऱ्यापैकी बाहेरच्या जे लोक आहेत ते भरपूर लसी आहे सांगतात समजत नाही की कोणती लस द्यावी कोणती द्यायची नाही हे तीन लसी आहेत की जानेवारी मध्ये नोव्हेंबरमध्ये एफ एमडी दोन वेळा ही लस द्यायची जानेवारी मध्ये द्यायची नोव्हेंबरमध्ये द्यायची मार्च महिन्यात पीपीआर लस द्यायची आणि मे आणि जून महिन्यात तुम्ही ए टी आणि टी टी द्या हे सिंपल आहे जास्त कॉम्प्लिकेटेड लस नाही तीन लसी आहेत तीन लसी काही जास्त हे होत नाही आणि लसीचा खर्च खूप कमी आहे पण तुम्हाला सांगतो पीपीआर आणि एफ एमबीडी भयानकृत आहेत संसर्गजन्य रोग आहेत तुम्ही जर तू ही लस दिली नाही तरी एका शेळी पासून दुसऱ्या शेळीला होऊ शकते तुमचा लॉटची लॉट मरू शकतो त्यामुळं तुम्हाला सांगतो एक जास्त खर्च नाही लसीला आणि बऱ्यापैकी लसी डॉक्टरच्या सल्ल्याने द्यायच्या आता जरी तुम्हाला इंजेक्शन वगैरे करता येत असेल तरी पण तुम्ही स्वतः करू नका तुम्ही जे तापावरची सर्दीवरची जुलाबावरची स्वतः करा पण जे लसीच आहे ते परफेक्ट पद्धतीने व्हायला पाहिजे म्हणून डॉक्टरच्या सल्ल्याने लसी करून करून घेऊन घ्या जास्त नाही तुमच्याकडे पन्नास जर लहान मोठे असतील तर लहान मोठ्याने जास्त काही खर्च होत नाही डॉक्टर एक जास्तीत जास्त दोनशे रुपये वगैरे त्याच्या आसपास घेऊ शकतात आणि लसीचं पण जास्त काही प्राईज नाही दोनशे तीनशे मध्ये चार पाचशे रुपये मध्ये लसीकरण होते पण जबरदस्त आहे त्यामुळे लसीकरण करून घ्या आता बघा लसीकरण केलं जंतनाशक दिलं तर बऱ्यापैकी ते तुमचे जे आजार आहेत बऱ्यापैकी कंट्रोल होतात त्याच्यानंतर सर्दी आहे सर्दीसाठी तुम्ही एन्ड्रोफ्लॉक्सासिन मध्ये बी बीएच एनॉक्सासिन टेन पर्सेंट मधलं देऊ शकतात त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही तापासाठी बघा मेनुलेक्स प्लस म्हणून इंजेक्शन मध्ये आहे टॅबलेट पण आहेत त्या टॅबलेट पण देऊ शकता जुलाबावरती स्पेशल व्हिडिओ बनवलेला कोणत्या जुलाब कधी द्यायला कोणती जुलाब लागले म्हणजे जुलाबावरती प्रत्येक जुलाबावरती वेगवेगळ्या आठ नऊ जुलाब आहेत त्याच्यामध्ये पांढरे काळी हिरवी अशा टाईप पिवळी जुलाब आहेत त्यामध्ये कोणता औषध कधी द्यायला पाहिजे त्याच्यावरती स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ स्पेशल तुम्ही बघा तरी बऱ्यापैकी आजार आणि मेडिस आजार वगैरे हे लसीकरण आहे जंत दिल्यानंतर कंट्रोल होऊ शकतात के के तर मित्रांनो आपण ह्या चौथ्या भागामध्ये एवढीच माहिती घेणार आहे की आजाराविषयी तर बऱ्यापैकी तुमचं निरीक्षण असायला पाहिजे निरीक्षण म्हणजे सकाळ आणि संध्याकाळी एक तास तुम्ही सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास तुम्ही शेळी मध्ये द्यायलाच पाहिजे सगळ्या शाळेंवरती निरीक्षण करायला पाहिजे आणि कोणत्या शेळीला काय प्रॉब्लेम झाला आहे ते तुम्ही ओळखून लगेच त्याच्यावरती उपचार करायला पाहिजे तुम्हाला काय माहिती नसेल तर जे डॉक्टर आहेत शेळी पालक आहेत अनुभवी त्यांना कॉन्टॅक्ट करा पण टायमाला त्याचं नियोजन करा कारण तुम्हाला सांगतो एका तुमच्या शेळीला ताप आज ताप जास्त वाढला आणि तुम्ही जर उपचार लगेच नाही केला तर तो तो वाढू शकतो ताप वाढू शकतो आणि नंतर तो त्या निमोनिया वगैरे मध्ये जातो नंतर उपचार करून ते कंट्रोल होणं खूप अवघड आहे त्यासाठी तुम्ही टाइम टू टाइम करा तुम्ही सकाळी एक तास संध्याकाळी तास द्या तुम्ही बाहेर जर का काम करत असाल तुमचा दुसरा शेती रिलेटेड तुमचा हा व्यवसाय असेल किंवा दुसरा बिझनेस असेल तरी पण सकाळी एक तास संध्याकाळी एक तास तुम्ही ह्या व्यवसायामध्ये द्यायला पाहिजे तुम्ही कोणते प्राणे आजार आहेत ते ओळखून तुम्ही टाइम टू टाइम त्याला नियोजन करायला पाहिजे आणि तुमच्याकडे जर प्राणी आजार असेल तर स्पेशल कप्पा पाहिजे त्या कप्प्यामध्ये ते प्राणी ठेवायचे जेणेकरून त्याच्यानु त्या प्राण्यापासून दुसऱ्या प्राण्याला पण आजार वगैरे व्हायला नको आणि स्पेशल त्याला चारा खोराक द्यायला पाहिजे स्पेशल उपचार करायला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता तर मित्रांनो बऱ्यापैकी गोष्टी आजारामध्ये कंट्रोल आपण कव्हर केलेल्या आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला शेळी शेळीपालांविषयी काय अडचण असतील तुम्हाला कोणता आजार कोणता प्रॉब्लेम कुठलं तुमच्या मॉर्टॅलिटी काही पण अडचण असू द्या ते जरूर कमेंट करून करून सांगा किंवा फोन करा माझा नंबर हे अबाउटमध्ये मी नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही फोन करून विचारू शकता किंवा मेसेज करा आणि तुम्हाला काय अडचण असेल तर कमेंट करून जरूर सांगा की ह्याच्याविषयी व्हिडिओ बनवा अशी अडचण आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करून चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा